सांगितलं होतं न स्त्री स्वातंत्र्य मरहती बालविवाहाची बळी स्त्रीच होती पुनर्विवाहाची तिला बंदी होती स्त्री सती जात होती स्त्री सती जात होती चितेवर ढकलली जात होती पुढे राजा राम मोहन रॉय बघुनी स्त्रियांवरचा अन्याय म्हणे ईश्वर चंद्र विद्यासागर बंदी झाला बालविवाहावर स्त्रियांची काय स्थिती होती ती तुम्ही अगदी बरोबर वर्णन केली पण आता परिस्थिती पालटली आहे मुली शिकायला लागल्यात निरनिराळ्या व्यवसायात जबाबदारीच्या जागा सांभाळतात अहो इतकंच नाही गेली 17 वर्ष आपल्या देशाची पंतप्रधान एक स्त्री होती आणि हे सर्व पालटायला जे लोक कारणीभूत झाले ना त्यांचं तुम्ही अगदी कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं ते तर मला फार आवडलं अहो करायलाच पाहिजे स्मरण त्याशिवाय कार्यक्रम सुरू कसा होईल ते ठीक आहे हो पण यानंतरचा तुमचा कार्यक्रम सांगतूच तुम्हीच ओळखा आता असं पहा पुरुषांच्या कलापथकात गणानंतर गवळण असते म्हणजे ते गवळणी जातात आणि कृष्ण ते अडवतो वगैरे बरोबर गवळण असते पण तुम्ही पडलात स्त्री मुक्तीवाल्या बायका तुम्ही बहुधा गवळी नाचवणार असाल आम्ही गवळी नाचू असं का होतं मला वाटलं अहो मी आता या कार्यक्रमाला येत होते ना ही सर्व मंडळी काय म्हणाली माहितीये या स्त्री मुक्तीवाल्या बायका या स्त्री मुक्ती म्हणजे काय सांगणार स्त्री मुक्ती म्हणजे पुरुषांची बरोबरी पुरुषांची स्पर्धा पुरुषांची भांडण नाही हो गैरसमजुती आहेत या सर्व तुमच्या
मगासपासून तुम्ही आम्हाला स्त्रीमुक्तीवाल्या बायका स्त्रीमुक्तीवाल्या बायका असं म्हणतो. आता आम्ही तुम्हाला काही वेगळ्या वाटतो का? आम्ही तुमच्यातल्या सारख्या सामान्य स्त्री आहोत. पोटासाठी नोकरी करणाऱ्या, मुलं बाळ संसार, फक्त एवढं आहे की आम्हाला खूप गोष्टींचा संताप येतो. आम्हाला खूप प्रश्न पडतात. प्रश्न काय, साऱ्यांनाच पडतात. महागाई किती झालेली आहे, रॉकेलचे दर किती वाढले, अहो रेल्वेचं भाडं किती वाढलंय, भ्रष्टाचार बोकाळलाय, जातीय दंगली तर देशभर चाललंय, अहो बेकारी किती वाढली आहे. हे सर्व जनतेचे प्रश्न आहेत, बरोबर आहे. पण स्त्रियांचे म्हणून काही प्रश्न आहेत ते जाणवतात का तुम्हाला? स्त्रियांचे कसले आहेत प्रश्न? का ते स्त्री जन्माचे भोग आहेत. भोग बाई जन्माला आली की तिच्या मागे लागतात, मेली म्हणजे संपतात. अहो मला तर वाटत की नको गो बाई हा बाईचा जन्म. आणि मला वाटतं मी पुरुष झाले असते तर फर्स्ट क्लास झालं असत. मला अजिबात असं वाटत नाही. उलट एक स्त्री म्हणून जन्माला आले याचा मला अभिमान वाटतो. अहो जरी बायकांचे प्रश्न असले तरी ते सोडवण्याचे मार्ग आहेत की. आता मगाशी तुम्ही आपल्या पंतप्रधानांचं काय म्हणाला? ते म्हणजे असं की आपल्या आपली भारतीय संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की आपल्या देशात एक स्त्री पंतप्रधान होऊ शकली. पण त्यांच्याच बद्दल बोलताना लोक काय म्हणायचे माहितीये का तुम्हाला? लोक म्हणायचे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमध्ये त्याच एकट्या पुरुष होत्या. पण बरोबरच आहे की गाजवलाच होता पुरुषासारखा पराक्रम त्यांनी. आम्हाला हेच म्हणायचंय, पराक्रम गाजवण्याचा मक्ता काय फक्त पुरुषांना दिलाय? जरा एखादी बाई कर्तबगार निघाली की तिला पुरुषी म्हणून मोकळे. नाहीतरी बाई कशी होईल पुरुषी? आम्ही कुठं म्हणतोय बाईनं पुरुषी व्हावं म्हणून? आमचं म्हणणं एवढंच आहे की तिला समान संधी मिळाली पाहिजे. समान संधी आणि ती कशी मिळायची? का अहो निसर्गानेच नाही का स्त्री आणि पुरुष वेगळे घडवले? निसर्गाचं राहू द्या हो, मानव निर्मित भेदाभेद किती आहेत. तुमच्या घरी मुलगा जन्माला आला की तुम्ही काय वाटता? आणि मुलगी जन्माला आली की? म्हणजे बघा, मुलीच्या जन्मापासूनच भेदभावाला सुरुवात. मी आहे सासू बाई, मी आहे सासू बाई, मी वरती पाहणार नाही, मी वरती वाटणार नाही. सुनेला माझ्या झाली मुलगी. अगो बाई, सासूबाई सासूबाई, यात माझा काही दोष नाही. मला नको सांगू काही. रागावू नका सासूबाई, पुन्हा अशी चुकणार नाही. तरी मी सांगत होते त्याला तयार होऊ नकोस हिच्याशी लग्नाला. का? अहो हिला आहेत चार बहिणी, सगळ्या मेल्या अवलक्षणी. सासूबाई सासूबाई, तुमच्या आईला मुलगी झालीच नसती तर विनवायची पाळी माझ्यावर आलीच नसती. काय म्हणालीस? रागावू नका सासूबाई, पाया पडते पदर पसरते, विसरू नका आजी नातीचे नाते. टिंग टिंग. मुलगा होणे हे केवळ आईवर अवलंबून नसून वडिलांवरही अवलंबून असते असे आता विज्ञान सांगते. टिंग टिंग. ऐकलत ना सासूबाई? अहो खरंच का असं विज्ञान सांगत? अहो आमच्या वेळी हे माहिती असत तर माझ्या सासून मला डागलं नसतं. मलाही पहिल्या चार मुली झाल्या तेव्हा सर्वांनी जीव अगदी नकोसा केला केला होता नवस मी अंबाबाईला. आई आता तरी मुलगा दे ग मला, पण नारळाची ओटी देईन तुला. मग झालं तरी काय? आता काय सांगू, परत मुलगी झाली. आता काय बाई करू, आता हे रागावतील मुलगी झाली, आता सासूबाई रुसतील मुलगी झाली. ओहो मुलगी झाली, मुलगी झाली, मुलगी झाली. हो बाळ जन्मली ग होळीच्या पुनवेला, बाळ जन्मली ग होळीच्या पुनवेला. स्त्री जन्माचा भोग तिच्या नशिबी आला, स्त्री जन्माचा भोग तिच्या नशिबी आला. तुमची बाई तर अजून पाळण्यात आहे आणि तिला एवढ्यात कुठे सासरी धाडता? अहो तयारी आतापासूनच करायला हवी. आपण कारण काय? अहो कारण मुलगी म्हणजे शेवटी परक्याचं धन. हे बघ खरं आहे हो,
अहो मुलगी म्हणजे शेवटी परक्याचं धन, आणि आज ना उद्या स्वतःचे पैसे घालून करावे लागते तिचे कन्यादान। श्रीमंत बाप म्हणाला काय म्हणाला, श्रीमंत बाप म्हणाला वारसा नाही संपत्तीला, सगळा पैसा अडका जाईल जावया धरला। आता काय बाई करू मुलगी झाली, आता हे रागावतील मुलगी झाली, आता सासूबाई रुसतील मुलगी झाली, हो मुलगी झाली मुलगी झाली मुलगी झाली। हे बघा बाई, हे श्रीमंत आई बाबांबद्दल सांगितलं ना ते पटलं आम्हाला, अहो पण गरीब आई बाबांना सुद्धा वाटतं आपल्याला मुलगा व्हावा, त्याचं कारण सांगा की? सांगते की, अहो गरीब बाप म्हणाला काय म्हणाला, गरीब बाप म्हणाला वाटलं तर चांगला पोरगा होईल, वाटलं तर चांगला पोरगा होईल, 10-15 वर्षात हाताशी येऊन म्हातारपणी आधार देईल। मग झालं तरी काय, म्हातारपणीची काठी केले तरी मुलगी झाली, नकोसायास केले तरी मुलगी झाली, रक्त वैकल्य केली तरी मुलगी झाली, मुलगी झाली मुलगी झाली मुलगी झाली। हे बघा बाई, बोला एक प्रश्न विचारू। हो विचारा की, जगामध्ये सगळ्यांना जर असे मुलगे व्हायला लागले तर हे जग चालायचं तरी कसं? अहो सोपं आहे अगदी, अहो हिला मुलगी होऊ दे, तिला मुलगी होऊ दे, आणि तिला ही मुलगी होऊ दे। हे बरं, हिला मुलगी होऊ दे, तिला होऊ दे, तिला होऊ दे, आणि तुम्हाला? मला मात्र मुलगाच हवा। बघितलं, प्रत्येक बाईचं हे असं असतं। आपण कारण सांगा। हो कारण, कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, किती उजेड पडलाय पहा। अहो मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, आणि मुलीच्या लग्नासाठी आता पैसा जमवायला हवा। बाई आता दिवस बदललेत, मुलीला शिकवा, तिला स्वतःच्या पायावरती उभं करा की। हो आता काय सांगायचं तुम्हाला, अहो किती ही मुलगी शिकली आणि तिने नोकरी केली तरी 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 हुंडा बसतो डोक्यावरी। हे बाकी खरंय हो, अहो कुणी सोन्याचे दागिने मागतात मागतात, कुणी चांदीची भांडी मागतात मागतात, कुणी पितळेची भांडी मागतात मागतात। अहो ज्याच्या त्याच्या ऐपती प्रमाणे मागतात झालं, पण कारण काय? अहो कारण अगदी सोपं आहे, कारण त्यांना मुलगा झाला आणि तुम्हाला मुलगी झाली, पसापास केले तरी मुलगी झाली, नवसायास केले तरी मुलगी झाली, रक्त वैकल्य केले तरी मुलगी झाली, अहो मुलगी झाली मुलगी झाली मुलगी झाली। घरात मुलगी जन्माला आली की कसा हाहाकार उडतो बघितलं ना? हो बरोबरच आहे, मुली लग्न होऊन सासरी निघून जाणार, मुलगी घरात राहणार, आधार वाटतो ना। आणि जरी मुलगी शिकलेली असली, स्वतः कमवत असली, तरी आपल्या आई वडिलांसाठी काही करायचा तिला अधिकार नसतो। आपण मुली आता शिकायला तर लागले, अहो पण त्याचं प्रमाण किती थोडं आहे, मुलींच्या शिक्षणाला मुळी काही महत्वच दिलं जात नाही। 1981 जनगणनेमध्ये 100 पुरुषांपैकी 46 पुरुष शिकलेले आणि 100 स्त्रियांपैकी अवघ्या 22 स्त्रिया शिकलेल्या आहेत। आता आपल्या ह्या बँका, राष्ट्रीयकृत बँका, LIC जाहिरात करताना काय म्हणतात माहितीये तुम्हाला? काय म्हणतात? बचत करा सतत करा, बचत करा सतत करा, मुलीच्या लग्नासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी बचत करा सतत करा, बचत करा सतत करा। टिंग टिंग। बरोबरच आहे, पैसा जमवायचा तो मुलीच्या लग्नासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी। ह्याच वृत्तीमुळे मुलींच्या शिक्षणाचा बट्ट्या बोळ होतो। शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली, पैसेवाल्या पोरांनी जागा बळकावली, पैसेवाल्या पोरांनी जागा बळकावली, गरीबा
गरिबांची पोर बघा कशी खाली राहिली, गरिबांची पोर बघा कशी खाली राहिली, मुली किती कचडती निम्म्या खाली उतरती, मुली किती कचडती निम्म्या खाली उतरती, शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली, वाटेत येती बाई ही किती जंक्शन, वाटेत येती बाई ही किती जंक्शन, कधी पैसा आणि विघ्न कधी मध्ये येई लग्न, कधी पैसा आणि विघ्न कधी मध्ये येई लग्न, मुली किती कचडती निम्म्या खाली उतरती, मुली किती कचडती निम्म्या खाली उतरती, शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली। कबड्डी 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 आई आउट आई आउट आई आउट। अगं अगं ए बये अगं काय चाललंय काय तुझं? कबड्डी कबड्डी का आई आउट काय काय काय? आई आज माझी कबड्डीची मॅच आहे, मला घरी यायला 9:30 होतील, तू काळजी करू नकोस। हा ते तू मला काही सांगू नकोस, आता हे घरी आले ना म्हणजे मी त्यांना सांगणार आहे की उद्यापासून हिचं खेळणं बिळणं बंद करा। पण जरा ऐक तरी, वर तोंड करून बोलू नकोस। ग किती वेळा सांगितलं तुला की दिवे लागायच्या आत पोरीचं पाऊल घरात पाहिजे म्हणून? अगं बाहेरचा समाज कसा आहे? अगं आई आम्ही सगळ्या जणी मिळून जातो म्हणून काय? आई आपली ती सुधा आहे ना, त्या सुधाचं तर मला काही सांगू नको। ऐक तर खरं, अगं सुधाला एकानं रस्त्यात अडवलं। काय सांगतेस काय? आणि तिनं त्याला पाय घालून असं पाडलंय म्हणून सांगू? आम्ही वीर लक्ष्मी क्रीडा मंडळाच्या खेळाडू आहोत म्हटलं। हाच हाच तुमचा तो अगोचरपणा मला अगदी अजिबात आवडत नाही। ग या वयात तुम्ही मुलीनी कसं नटावं मुरडावं तर काही दांडगाई, या वयात आलेल्या मुली म्हणजे जीवाला नसता घोर आहे ग बाई। ते काय नाही, संध्याकाळच्या आत तुझं पाऊल घरात पडलं पाहिजे। अगं पण आई दादा 10:10 वाजेपर्यंत बाहेर राहतो ते तुला चालतं, आणि मला मात्र जरा उशीर झाला की ओरडते। दादाशी बरोबरी करू नकोस। अगं पण का? अगं बाई तो मुलगा आहे, त्याने काय फरक पडतो? अगं नक्कीच फरक पडतो, त्याला शिकायचंय, त्याला नोकरी करायची, त्याला समाजात वावरायचंय। तुझ एकदा 2 वर्षात लग्न करून दिलं की माझ्या डोक्यावरचा भार उतरला ग बाई। ते काय नाही आहे, मला एवढ्यात लग्नच करायचं नाही मुळे। नाही म्हणजे काय, मी काय सांगते नीट ऐक। या पुढे तुझं खेळणं बंद, फिदी फिदी हसणं बंद, मुलांशी बोलणं बंद, आणि संध्याकाळच्या वेळेला बाहेर भटकणं बंद। अगं पण आई मला जायचंय कॉलेजला। अगं तुला शिक्षण कशाला? आई करीन मी नोकरी, अगं करीन मी नोकरी, राहीन उभी मी पायावरी। नको 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 ग पोरी, तुला नांदायचं ग सासरी, तुला नांदायचं ग सासरी, तुला नांदायचं ग सासरी, तुला नांदायचं ग सासरी। किती शिकतोय माझा भाऊ, बरोबरी नन पुतू जाऊ, त्याला लागायचं नोकरीला, शिक्षणाची जास्त गरज त्याला, शिक्षणाची जास्त गरज त्याला, शिक्षणाची जास्त गरज त्याला। तुझी जागा आहे माझ घरी, तुला नांदायचं ग सासरी, तुला घातलं जर कॉलेजला, नवरा लागेल जास्त शिकलेला, नवरा लागेल जास्त शिकलेला, नवरा लागेल जास्त शिकलेला। त्यापेक्षा तूच बस घरी, त्यापेक्षा तूच बस घरी। आई किती गजबतेस तुम्हाला, अगं किती गजबतेस तुम्हाला, कुठं जाऊ देत नाही सेफ्टीला। शील म्हणजे भांड काचेच, आणि थोड्याशा धक्क्यानं तरकायचं। तुला लागायचं संसाराला, तुला लागायचं संसाराला, तुला लागायचं संसाराला, तुला लागायचं संसाराला।
ऑनलाईन विजून. अगं नाही पोरी, तुला नुसतं असं वाटतंय. वर्षानु वर्ष असं चालत चाल, वर्षानु वर्ष असं चालत चाल, तेच तुझ्या आई आजी पंडीन केलं. अगं वैतागतेस काय अशी, सोप्या असतात सगळ्या गोष्टी. इज बाई इज तोडका किस, घरात बैस बाई घरात बैस. इज बाई इज तोडका किस, घरात बैस बाई घरात बैस. कपडे धू भांडी घास, भांडी घास बाई भांडी घास, भांडी घास बाई भांडी. बघा, अशा मुली घरात बसवल्या जातात आणि उठता बसता त्यांना सुख गृहिणी होण्याचे धडे दिले जातात. मग यात चुकलं काय? मुलगी दुसऱ्याच्या घरात जायची, तिला वळण नको का लागायला? पण तुमचं हे वळण मुलीला काही स्वाभिमान शिकवतं का? काही स्वसन्मान देत का? सन्मान बाईचा कसला आलाय सन्मान? का लग्न झालं की नवऱ्याचा मान तोच बायकोचा सन्मान. आता असं पहा, मास्टरची बायको मास्टरी, वकिलाची बायको वकिली, डॉक्टरची बायको डॉक्टरी, आणि स्वतः MBBS शिकलेल्या डॉक्टरणीचा नवरा. म्हणा की डॉक्टर म्हणून आता इश्य. हे तुमचं काहीच्या बाईस बोलणं हो? अहो पुरुष वर्ग अशी नामुष्की पत्करील का? त्यातून तुम्हाला आपली संस्कृती परंपरा काही माहीत नाही असं दिसतंय. अहो म्हणून या पुरुष वर्गावर केवढी जबाबदारी टाकली माहिती? बालपणी बापानी, तरुणपणी नवऱ्यानी आणि म्हातारपणी मुलांनी रक्षण करायचं असतं बाईचं. रक्षण करतात का पुरुष बाईचं रक्षण? मंजुश्री सारडाचा विवाहानंतर 4 महिन्याच्या संशयास्पद मृत्यू. पुण्यामध्ये कसबा पेठे श्रीमंत कुटुंबात घडलेली घटना. श्रीमंत अमटीत मीठ जास्त पडले म्हणून संतप्त कामगाराने बायकोचा खून केला. बायकोचा खून केला. आंबे जोगाळी येथे दलित स्त्रीवर बलात्कार. जमीनदाराच्या मुलाचा संशय. जमीनदाराच्या मुलाचा संशय. यवतमाळ येथे आदिवासी शाळेत 16 आदिवासी मुलींवर बलात्कार. सुपरिटेंडेंट स्वयंपाक यांच्यावर आरोप. सुपरिटेंडेंट स्वयंपाक यांच्यावर आरोप. दिल्लीत रोज एक हुंडाबळी. दिल्लीत रोज एक हुंडाबळी. दिल्लीत रोज एक हुंडाबळी. पोलीस कस्टडीत बलात्कार. पोलीस कस्टडीत बलात्कार. नवऱ्या मुलांचा सेल. त्वरा करा त्वरा करा त्वरा करा, ही सुवर्ण संधी गमावू नका. अहो आपापल्या जातीतले नवरे शोधण्याची शेवटची संधी. कुठे म्हणून काय विचारतेस? नवऱ्यांचा बाजार भरलाय. चल 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 चल. आओ बाई, हात लावू नका, धरून बघा. कसा दिला नवरा मुलगा? हा ना, महाग आहे, परवडायचं नाही तुम्हाला. हे बघा, परवडेल की नाही आमचं आम्ही पाहू. अहो पण आधी किंमत तर सांगा. याची किंमत 75,000 रुपये. 75,000? अहो काय आहे तरी काय एवढं याच्यात विशेष? अहो हा डॉक्टर आहे डॉक्टर, तरी बरं कॅपिटेशन फी देऊन झालेला डॉक्टर नाही, नाहीतर 3 लाख रुपये किंमत पडली असती. 3 लाख? फार महाग आहे हो. चल 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 बाबे, आपल्याला नाही सांगितलं. या. कसा दिला नवरा मुलगा? हा ना, हा बँकेत आहे बँकेत. चालेल चालेल,
मग काय खर्च वगैरे? आता असं पहा, हा बँकेत आहे म्हणजे याला जागा घेण्यासाठी कर्ज मिळालंय. अहो बावे, राहायला जागा आहे पण त्या जागेच्या आतलं सगळं सामान घ्यायचंय. त्याचा किती खर्च येईल ते तुम्हीच बघा म्हणजे झालं. म्हणजे 25-30 हजार तरी हवे. हो, एवढं ना कसं बागेल. आता असं बघा, तुमची मुलीकडची बाजू म्हणजे दोन्हीकडचा खर्च तुमचाच, शिवाय विहिणीची हौसमौज मानपान, अहो त्यांचा पण तो एकुलता एक मुलगा आहे 3 मुलींच्या 5चा, त्यांनी तरी कधी हौस करायची? याच लग्नात नाही का? ते सगळं मान्य आहे हो, पण मला पण आणखी एक मुलगी आहे हो हिच्या पाठची. ओ 5-6 हजार तरी कमी करावो. हो हा सगळा विचार तुम्ही बाजारात येण्यापूर्वी करायला हवा होता. तुम्हाला काय स्वस्त नवरा हवाय का? त्या तिकडच्या दुकानात जा, तिकडे मिळेल स्वस्त नवरा. उगाच परवडत नाही ना, आमच्या नवऱ्या मुलांची झाकणं उघडू नका. जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हो विचार. मगापासून बघितला काही बोलत नाही हो. तुम्हाला काय वाटलं हा मुका आहे? नाही नाही, तसा तो अगदी आग्रही विचारांचा, आधुनिक आणि अगदी सुधारक मताचा आहे. बरोबर, पण लग्न आणि हुंडा या बाबतीत आई वडिलांच्या अर्ध्या वचनात आहे म्हणून बोलत नाही. चल बाई बाबे, तिकडे स्वस्त नवरा मिळतो. या 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 या, सगळीकडे फिरून आलेले दिसत आहे. बाबे माग हो. आओ बघू द्या की बघू द्या. हा काय करतो हा मुलगा? हा ना, हा बी ए झालाय सरकारी कचेरीत आहे नोकरीला. मग हुंडा? हुंडा बाबे, हुंडा नाही. अहो कायद्यानं हुंड्याला बंदी आहे. अहो आणि त्यातून सरकारी कचेरीत. बरोबर, पण आता असं पहा, तुमची मुलीकडची बाजू तेव्हा दोन्हीकडचा खर्च तुमचाच, शिवाय विणींची हौसमौज मानपान मुलाचा पोशाख एवढे सगळे मिळून 20-1 हजार तरी लागतील बघा. पण काय हो, हा बी ए झालाय? हो तर. नाही जमायचं का हो? माझी बाबी सुद्धा बी ए झाली आहे. छान की छान काय, माझं असं स्पष्ट मत आहे की वय, शिक्षण, पैसा आणि उंची चार बाबतीत नवरा मुलगा मुलीच्या चार अंगळावर हवा. नाही तर ही बया मिरे वाटायची त्याच्या डोक्यावर. तसं नको. हाय बाबे, आपण कुठून तरी कर्ज काढू, काहीतरी सोय करू, पण तो बँकवाला आहे ना, तो तुला करून देव. आमची मुलाकडची बाजू, पण आम्ही बसण्याआधी तुमच्याकडची ती छोटी मुलगी बसली, हा आमचा अपमान नाही का? अग कारटे, अग घरात जा की किती रीत लावायची. हा आपण बसा ना, पुन्हा असा आपला अपमान होणार नाही बरं का, बसा ना. मुलगी कुठं दिसत नाहीये ती. हा बोलावते ना बाबे, हे ग चहा मोरे घेऊन. चहा आवडला नाही की काय? मुलीची जात आणि लाजत नाही अगदी कसं तरीच वाटत नाही. वळण नाही वाटत. वळण नाही बस, किती सांगायचं, वळण नाही म्हणतात शेवटी. बरं विचार रे, प्रश्न विचार. शिक्षण किती झालं? बी ए. नोकरीला कुठे? सरकारी कचेरीत. पगाराची स्लिप आणली का? घ्या ना, तयारच ठेवली. प्रॉव्हिडंट फंडाचं कर्ज काढलेलं दिसतंय, महिना 75 रुपये हप्ता जातोय.
अहो काय करणार, मोठ्या मुलीच्या लग्नात कर्ज काढलं आता फिटेल वर्षभरात. अहो पण तेवढा पगार नाही का कमी येणार तिचा दर महिन्याला 75 रुपये. लग्न आधी कर्ज फेडून टाका. अहो लग्न आधी कसं शक्य आहे, आता ह्या लग्नाचा सगळा खर्च नाही का होणार. बरं मग असं करा, या लग्नानंतर आमच्या घरी दर महिन्याला 75 रुपये पाठवा. तर पुढची बोलणी बसा बसा बसा, सगळं मान्य. तर आमची मुलीकडची बाजू, आणखी एक मुलगी आहे मला पदरात, त्या काय म्हणाल ते सगळं मान्य. बरं दागिने काय काय घालणार? घालीन काय रीतीचे असतात ते घालीन. अहो असं मोघम बोलू नका. आता पाटल्या बांगड्या नेकलेस एवढे तरी हवेतच नाही का? ओ पाटल्या बांगड्या नेकलेस, दोन्हीकडचा खर्च, विणींची हाऊस मौस, बांधपान, मुलाचा पोशाख, हे सगळं फार होतं. पण माझ्या अंगावर कमी दागिने घालणार आहे, अहो स्त्रीधन आहे ते, तिच्याच अंगावर राहणार. पण स्त्रीधन झालं म्हणून एवढं? मग त्याच्याशिवाय काय माझा एवढा सोन्यासारखा मुलगा तुम्हाला मिळणार आहे? लेक माझा आग जावे तुझा आग, पोरी पिंगा आग पोरी पिंगा. लेक माझा पगाराची स्लिप आणली का? पगाराची स्लिप नाही का? आम्हाला बघाविषयी वाटेल असं वाटलं नाही. बर एमेला क्लास कोणता? आठवत नाही. आठवत नाही? बहुदा पास क्लास. बर नोकरीशिवाय काय करता, म्हणजे एखादा छंद वगैरे? मी काय छंदी फंदी माणूस नाहीये. अहो छंद म्हणजे हॉबी हो, म्हणजे नाटकात काम करणं, गायन, चित्रकला, तत्सम काहीतरी. नाही तुम्हाला चहा तरी करता येतो का हो? आमच्याकडे पुरुषांनी चहा करण्याची पद्धत नाही. तुमच्याकडे पुरुषांना भुका लागतात ना, 2 वेळा पानावर बसून यथेच ताव मारतात ना ते. मागे बायकोला काही शिल्लक आहे की नाही याची काळजी न करता पुरुषांनी असंच वागायची पद्धत आहे आपल्याकडे पूर्वीपासूनच. कशात लिहिलंय हे? वेदात की मनुस्मृतीत? मनुस्मृतीत लिहिलं असेल. मनुस्मृतीत असंही लिहिलंय वाटतं की बायकांनी घरातली सगळी कामं करून नोकरी करावी म्हणून.
बाई 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 बाबी एवढे प्रश्न विचारलेस तू? छे ग, हे सगळे प्रश्न मला विचारावेसे वाटले, पण मी सुद्धा रीतिरिवाजांना बळी पडले आणि एकदाची भोल्यावर चढले. शुभ मंगल लेकीला, माझ्या हाताने मी तिचा माहेरचा दरवाजा बंद करते. आता हे बदलायला नको का? थोडे ही चढले तुला डागले किंवा दिला मार, परतुनी ये तू माहेरी देईन तुला मी आधार. विहीन बाई विहीन बाई सांभाळा माझ्या लेकीला, विहीन बाई विहीन बाई.
एकदाची मी बोहल्यावर चढते, अशीच एकदाची मी बोहल्यावर चढते, नव्याची नवलाई जेव्हा ओसरते, सकाळी उठते मरमर मरते, सकाळी उठते मरमर मरते, भाजी पोळी करून मी स्टेशन गाठते, धावत पळत गाडी पकडते, अहो धावत पळत गाडी पकडते, संध्याकाळी आल्या आल्या पदर खोजते, आल्या गेल्यांची मर्जी सांभाळते, आल्या गेल्यांची मर्जी सांभाळते, इतकही करून लाखच खाते, लाखच खाते, इतकही करून लाखच खाते, लाखच खाते। काय सलाक कटकट आहे, पेपर पण वाचायला देत नाही, काय काम आहे? आजपासनं आठवड्यातनं तीनदा घरी यायला मला उशीर होईल। हा काय म्हणालीस? आजपासनं आठवड्यातनं तीनदा घरी यायला मला उशीर होईल। का? मैत्रिणींबरोबर कार्यक्रम काढलेला दिसतोय। तुम्ही नाटकात काम करायचं नाही असं सांगितल्यापासून करमणूक सगळी बंद केली आहे मी। परीक्षेला बसणार आहे डिपार्टमेंटच्या। कसली परीक्षा फिरीक्षा काढलीस? अहो म्हणजे काय, प्रमोशन नको का मिळायला? ओफ प्रमोशन, हे बघ घरातली सगळी कामं, स्वयंपाक, बाजार हाट, आल्या गेल्यांचं बघणं, मुलांची देखभाल, हे सगळं करून तुला प्रमोशन मिळणार असेल तर मिळू दे। ही सगळी कामं कोण करणार? अहो कोण म्हणजे काय, मी नाही करणार सांगून ठेवतो। एरवी नाही का तुम्ही मला थोडी मदत करत? तसंच ते वेगळं आणि हे वेगळं, साला ही बायकी कामं रोज रोज कोण करणार? पण मला सांग ह्या सगळ्याची गरजच काय? मी तुम्हाला सांगितलं ना मी वरच्या जागेसाठी प्रयत्न करते म्हणून। तुला लग्नाच्या वेळेला मी स्पष्ट बजावलेलं होतं की तुझी नोकरी फक्त संसाराला हातभार लागावा म्हणून आहे। उद्या संसार, मुलं बाळ यांची आबाळ व्हायला लागली की तुझी नोकरी बंद। तेव्हा मी होते एक अल्लड नवरी म्हणून मान्य केलं आणि आता माझा पगार काही मीठ मिरची पुरता राहिला नाही, चांगले 1000 रुपये मिळवते मी। नाही ते बरोबर आहे, पण हे बघ की तुला प्रमोशन मिळणार, वरची जागा मिळणार, म्हणजे तुझी जबाबदारी वाढणार, तुझी कामं वाढणार, संध्याकाळी तुला थांबायला लागणार। अर्थात? अर्थात काय? मग मला बाहेर जायचं असते त्या जगात? बाहेर म्हणजे पार्ट्या घडायलाच ना, पत्ते गुटायला नाही तर दारू प्यायला। माझ्या पैशाचं आणि वेळाचं काय करायचं मी बघेन, तू मध्ये पडलीस ना। स्त्रियांची आहे आज काय स्थिती, स्त्रियांची आहे आज काय स्थिती, स्त्रियांची आहे आज काय स्थिती, स्त्रियांची आहे आज काय स्थिती। शेती मध्ये मळ्या मध्ये काम करती, बाळंत्राचा नाही तरी काम करती, काळा घर नाही तरी काम करती, संरक्षण नाही तरी काम करती, काम करती अहो काम करती, पाणी भरती, विहीर नाही घराजवळ पाणी भरती, नदी फार लांब तरी पाणी भरती, पाणी भरती अहो पाणी भरती, पाणी भरती अहो पाणी भरती। अंधश्रद्धेच्या बळी स्त्रियाचं होती, देवदासी म्हणून देवीला सोडती, जट आली म्हणून देवीला सोडती, अंधोरा सरोवराचा रस गावती। अंधश्रद्धेच्या बळी स्त्रियाचं होती, समाजात बघा किती विसंगती, मातेची थोर महती गाती, अहो मातेची थोर महती गाती, आणि शिव्या सगळ्या आई बहिणी वरून देती, आणि शिव्या सगळ्या आई बहिणी वरून देती, विटंबना जाहिराती मधून करती। समाजात बघा किती विसंगती, अहो समाजात बघा किती विसंगती, स्थिती अहो पुरुष प्रधान समाजाची आहे स्थिती।
आईने तुला इतके शिकवले, अग आईने तुला इतके शिकवले, संस्कार दिले वळण लावले, संस्कार दिले वळण लावले, तरी पण डोळा पाणी का आले, अग तरी पण डोळा पाणी का आले। काय सांगू तुला, काय सांगू तुला, ऐकून माझी कहाणी तुझ्या डोळ्या येईल पाणी। काय सांगू तुला, ऐकून माझी कहाणी तुझ्या डोळ्या येईल पाणी। लग्न थाटात केले बरं, दक्षिणाही दिली पण सासरची हाव अजून नाही संपली, पण सासरची हाव अजून नाही संपली। कधी कधी वाटत प्रतिकार करावा, मनावरील भार जुगारून द्यावा, मनावरील भार जुगारून द्यावा। विचारांची गुलामी सोडून जाईन, रूढींचं बंधन मी तोडून जाईन, जाईनच जाईन मी, जाईनच जाईन, जाईनच जाईन मी, जाईनच जाईन। तिला हुंड्याच लेण, हव कशाला तिला हुंड्याच लेण, हुंड्याची चिरेबंदी तोडून टाकेन, हुंड्याची चिरेबंदी तोडून जाईन, जाईनच जाईन मी, जाईनच जाईन, जाईनच जाईन मी, जाईनच जाईन। एकटीच ग तू वेगळी पडशील कुंटण मिरची कशी ग दाशी, एकटीच ग तू वेगळी पडशील कुंटण मिरची कशी ग दाशी, कुंटण मिरची दाशील कशी, कुंटण मिरची दाशील कशी। तोडणार, नक्कीच तोडील। मला सुद्धा वाटतं बरं का, ही नक्की बंधनं तोडील। माणसाला एकदा अन्यायाची तीव्र जाणीव झाली की माणूस काय वाटेल ती किंमत देऊन प्रतिकाराला सिद्ध होतो। मी कुठेतरी वाचलंय, कळल्या वरती कुठे कशा असतव, कळल्या वरती कुठे कशा असतव, मरणे सोपे रे ध्येय असतव। तिला तिच्यावर होणारा अन्याय समजलाय, तिला तिचे प्रश्न समजलेत, आणि याच तिच्या प्रश्नासाठी स्त्री मुक्ती चळवळीच्या काही मागण्या आहेत। नोकरी हवी, नोकरी हवी, प्रत्येक स्त्रीला नोकरी हवी, नोकरी हवी, नोकरी हवी, प्रत्येक स्त्रीला नोकरी हवी। हवे किमान वेतन, हवे किमान वेतन, समान कमाला समान वेतन, हवे तांत्रिक शिक्षण, हवे तांत्रिक शिक्षण। नोकरी हवी, नोकरी हवी, प्रत्येक स्त्रीला नोकरी हवी, नोकरी हवी, मग घरात कोण, मुलांवर लक्ष ठेवणार कोण, मुलांवर संस्कार करणार कोण, मुलं नाहीत एकट्या बाईची, हा मुलं नाहीत एकट्या बाईची, जशी ती बाईची तशीच ती पुरुषाची, मुले जबाबदारी कुटुंबाची आणि मुले जबाबदारी समाजाची, म्हणून पाळणाघर हवे, पाळणाघर हवे, पाळणाघर हवे, वस्ती वस्ती मध्ये पाळणाघर हवे, कामाच्या ठिकाणी पाळणाघर हवे, पाळणाघर हवे, पाळणाघर हवे, पाळणाघर हवे। हवीत वसती गृहे स्त्रियांसाठी, हवीत वसती गृहे स्त्रियांसाठी, नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी, शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांसाठी। अहो कितीतरी बायका राहतात एकट्या, कितीतरी बायका राहतात एकट्या, जशा ग्रामसेविका परिचारिका। वसती गृहे स्त्रियांसाठी, स्त्री नाही दासी,
दिले समान हक्क सर्व स्त्री पुरुषांना, अहो घटनेने दिले समान हक्क सर्व स्त्री पुरुषांना, म्हणून सर्व स्त्री पुरुषांसाठी नवा कौटुंबिक कायदा हवा, नवा कौटुंबिक कायदा हवा, नवा स्त्रीला माणूस म्हणून जगता येईल कस, हे होणार कस? संघटना हवी, संघटना हवी, एकजूट हवी या मागण्यांसाठी, ताकद हवी या मागण्यांसाठी, ताकद हवी। अहो ताकद आपुली बळकट करुनी श्रमिकां संगे जाऊ चला, मंत्र एक